तर मित्रांनो पुन्हा एकदा नाही फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखेच अतिशय महत्त्वाचे जे की प्रश्न पाहणार आहोत आणि मागच्या व्हिडिओला ज्या विद्यार्थ्यांनी सुरूपासून शेवटपर्यंत पाहिले आहे त्यांच्यासाठी त्या व्हिडिओमध्ये खूपच जास्त त्यांना नॉलेज मिळालेलं आहे त्यामुळे मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपल्याला व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि गॅरंटी देतो की आपण या व्हिडिओमध्ये कितले कुठल्याही व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलच्या आपण बोर नाही होणार कारण थोडे थोडे प्रश्न आपण सर्व विषयातले सर्व भाग या ठिकाणी कव्हर करत असतो त्यामुळे या व्हिडिओला आताच्या आताच एक लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपल्याला या चॅनलचे व्हिडिओ टाईम काढून आपल्याला जरूरच पाहायचे आहेत असे सुपर क्लास आपल्याला फ्रीमध्ये कुठेही पाहायला भेटत नसतात त्यामुळे हे सर्व करणं गरजेचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पुण्याहून बारामतीकडे जाताना रस्त्यामध्ये कोणता घाट असतो ते सांगायचं आहे पुण्याहून बारामतीकडे जाताना रस्त्यामध्ये कोणता घाट लागतो ऑप्शन क्रमांक चार अगर मित्रांनो पुण्याहून बारामतीकडे जाताना रस्त्यामध्ये दिवा घाट लागत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान हे स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी अंधारी नावाचे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अंधारी नावाचे अभयारण्य महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिलं मित्रांनो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये अंधारी नावाचे अभयारण्य हे स्थापन झालेले आहे पुढचा प्रश्न औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते किंवा आहे ते सांगायचं आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन करायला मित्रांनो या ठिकाणी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान इंगोलिया जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी तीन योग्य राहील दापोली रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी भंडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भंडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक तीन राहिले मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे स्थापन झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी निकटदृष्टीतः हा दृष्टिकोन कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येत असतो निकटदृष्टीत हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो अंतर्वर्क भिंगाच्या सहाय्याने निकटदृष्टीत हा दृष्टिकोन सुधारता येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करत असते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणती वनस्पती परपोषी पोषण करत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील अमरवेल ही वनस्पती परपोषी पोषण करत असते पुढचा प्रश्न इसरोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे ते सांगायचं आहे इसरोने नवीन नकाशा यंत्रणा खालीलपैकी कोणत्या नावाने विकसित केली आहे ऑप्शन क्रमांक दोन उग्र मित्रांनो इस्रोने भुवन या नव्या नावाने नवीन नकाशा यंत्रणा हे विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो ते सांगायचं आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी सध्या सुरू असलेले डाटा लीक प्रकरण कोणत्या प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे सध्या सुरू असलेले डाटा लीक प्रकरण कोणत्या सोशल मीडियाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दो दोन उग्राही सध्या सुरू असलेले डाटा लीक प्रकरण हे फेसबुक या मीडियाशी संबंधित झालेले आहे पुढचा प्रश्न सध्या भारताचे संरक्षण मंत्री म्हणून कोण कार्यरत सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो ते सांगायचा आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या दोन नदीचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे किंवा होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नरसिंहपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या दोन नदीचा संगम झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी पाचगणी हे शहर बसविण्या बसविण्यामागे कोणाचे मुख्य योगदान आहे पाचगणी हे शहर बसविण्यामागे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मुख्य योगदान आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रह मित्रांनो जॉन चेसन यांचे पाचगणी हे शहर बसविण्यामागे मुख्य योगदान झालेले आहे पुढचा प्रश्न कृष्णराव साबळे यांनी खालीलपैकी काय लिहिलेले आहे कृष्ण कुछनरा, कृष्णराव साबळे यांनी खालीलपैकी काय लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गरजा महाराष्ट्र हे गीत कृष्णराव साबळे यांनी लिहिलेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जिल्हा स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील सातारा हा जिल्हा स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मा सर्वात उंच किल्ला खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये मा सर्वात उंच कोणता किल्ला आहे ते खालीलपैकी सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मित्रांनो सालेर हा किल्ला महाराष्ट्रामधील सर्वात उंच एक किल्ला आहे पुढचा प्रश्न महिला व मुलीच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी उज्ज्वला नावाची एकही नवीन योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा भारतीय भाषा नाही आहे भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा भारतीय भाषा नाही आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो भारतीय राज्यघटनेनुसार इंग्लिश ही भाषा भारतीय भाषा नाही आहे पुढचा प्रश्न राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश ही भाषा भारतीय भाषा नाही असे सांगितलेले आहे राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश ही भाषा भारतीय भाषा नाही असे सांगण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो राज्यघटनेतील परिशिष्ट आठवे यानुसार इंग्लिश भाषा ही भारतीय भाषा नाही असे सांगितण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस या रोजी विधान परिषद रद्द करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे कोणत्या राज्याने सत्तावीस जानेवारी दोन रोजी विधान परिषद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन योग्य राहील या ठिकाणी तो आंध्र प्रदेश या राज्याने ठराव मंजूर केलेला होता पुढचा प्रश्न अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी केसरी वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी केसरी नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील लोकमान्य टिळक यांनी अठराशे या वर्षी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली केसरी वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होती लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरी के वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो गणेश आगरकर हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे संपादक होते पुढचा प्रश्न धोंडू केशव कर्वे यांच्या कार्याचा केंद्रबिंदू कोणता होता ते सांगायचं आहे धोंडू केशव कर्वे यांच्या कार्याचा खालीलपैकी केंद्रबिंदू कोणता होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो योग्य राहील धोंडू केशव कर्वे कर यांचा कार्याचा केंद्रबिंदू स्त्री शिक्षण हे मानला जात असतो पुढचा प्रश्न हिंगणे महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे हिंगणे महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज किंवा व्यक्तीने केली आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार योग्य राहिले मित्रांनो धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकांनी हिंगणे महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न के धोंडो केशव कर्वे यांनी पुणे या, या ठिकाणी कन्याशाळेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ते सांगायचं आहे धोंडो केशव कर्वे यांनी पुणे या ठिकाणी कन्याशाळेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांनी पुणे या ठिकाणी कन्याशाळेची स्थापना एकोणीसशे अठराव्या वर्षी केलेली होती पुढचा प्रश्न क्रोमियम खनिज संपत्ती हे खालीलपैकी कोणत्या देशात विपुल प्रमाणामध्ये आहे क्रोमियम खनिज संपत्ती ही खालीलपैकी कोणत्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहिले मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजेच फिलिपीन रशिया आफ्रिका या तिन्ही देशांमध्ये क्रोमियम खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असते पुढचा प्रश्न सीसे ही खनिज संपत्ती कोणत्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत असते सीसे ही खनिज संपत्ती खालीलपैकी कोणत्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे मिळत असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहत मित्रांनो ठिकाणी ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा या तिन्ही देशामध्ये सीसे ही खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर मिळत असते

पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून जरूर सांगायचं आहे मी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये पाच जिल्ह्यांचा सहभाग असलेले एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा सहभाग असलेले एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण पाच जिल्ह्याचा सहभाग झालेले एकूण चार प्रशासकीय विभाग उपस्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश आहे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन उभे मित्रांनो औरंगाबाद किंवा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा सहभाग झालेला आहे पुढचा प्रश्न औरंगाबाद किंवा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे औरंगाबाद किंवा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो औरंगाबाद किंवा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे पुढचा मुंबई पासून मुंबई उपनगर हे कोणत्या वर्षी निर्मित झाले होते ते सांगायचं आहे मुंबई पासून मुंबई उपनगर हे कोणत्या वर्षी निर्मित झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी मुंबई पासून मुंबई उपनगर हे एकोणीसशे नव्वद या वर्षी निर्मित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिला व दुसऱ्या क्रमांकाचा राज्य कोणता आहे ते सांगायचा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान व मध्य प्रदेश पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहेत पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे कोणते राज्य आहे ते सांगायचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन अग्रित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र हे राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशाने प्रथमतःच ट्रेनमधून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे ते सांगायचं आहे जगातील कोणत्या देशाने प्रथमतःच ट्रेनमधून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो उत्तर कोरिया या देशाने जगामध्ये प्रथमतःच ट्रेनमधून क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे पुढचा प्रश्न सध्या चीन या देशाची सर्वात मोठी चिंता किंवा संकट काय आहे ते सांगायचं आहे सध्या चीन या देशाची सर्वात मोठी चिंता किंवा संकट काय आहे ऑप्शन क्रमांक दोन केले मित्रांनो घटती तरुण लोकसंख्या ही सध्या चीन या देशाची सर्वात मोठी चिंता किंवा संकट बनलेले आहे पुढचा प्रश्न सध्या चीनमध्ये जोडप्यावर किती मुलांच्या निर्मितीसाठी भर टाकला जात आहे किंवा दबाव टाकला जात आहे ते सांगायचं आहे सध्या चीन या देशामध्ये जोडप्यावर किती मुलांच्या निर्मितीसाठी दबाव टाकला जात आहे ऑप्शन क्रमांक तीन उग्र मित्रांनो सध्या चीन या देशामध्ये जोडप्यांमध्ये तीन मुलांच्या निर्मितीसाठी भर किंवा दबाव टाकला जात आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी ब्लूमबर्ग अहवालानुसार चीनमध्ये जोडप्यांना तिसरे आपत्ती जन्माला येताच किती रुपयाचे बक्षीस सॉरी किती युवांचे बक्षीस देण्यात येत आहे ते सांगायचं आहे ब्लूमबर्ग अहवालानुसार चीनमध्ये जोडप्यांना तिसरे आपत्ती जन्माला येताच किती बक्षीस दिले जात आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ब्लूमबर्ग अहवालानुसार चीनमध्ये जोडप्यांना तिसरे आपत्ती जन्माला येताच एकूण पाच हजार युवांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे कारण मी आपल्याला सांगू इच्छितो की एवढी मेहनत लागत असते व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्यासाठी तर फक्त आपल्याला हे चाळीस किंवा पन्नास प्रश्नच दिसतात परंतु एक एक क्वालिटीचे प्रश्न आपल्यासाठी रिसर्च करून काढावे लागतात सर्व काही करावे लागते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पब्लिश होत असतो त्यामुळे अतिशय मेहनत लागत असते पूर्णच्या पूर्ण दिवस लागत असतो एक लाईक व्हिडिओला करून टाका आताच्या आताच लगेचच्या लगेच आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका या फ्रेश व्हिडिओमध्ये